फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दादा रे, हे लग्न जरा वेगळंच आहे. तू जर वराचा मामा म्हणून इथे येऊन सोडमुंजीला बसू शकतोस, तर मी तिची आत्या म्हणून तिच्यासाठी सगळे विधी का नाही करू शकत? देवव्रताला तर सख्खा मामाच नाही, त्यामुळे तुमचे बाबा येत नाहीत ना, तोपर्यंत त्याची सोडमुंज काही होणार नाही हो. अरे देवव्रता, जा म्हणजे आता तू रुसून पळून जायचं. माझी मुलगी लग्नाची आहे, हवं तर तिचं लग्न तुमच्याशी लावून देतो. अरे देवव्रता, हे काय चाललंय? माझी सोडमुंज. सोडमुंज व्हायला तुझे मामा कुठे आहेत? हे काय माझे मामा? गुरुजी, मुलगा तयार आहे हो विवाह करता. बर झालं, घातली का एकदाची रुजवत? हो, नाहीतर या नवरदेवाला परत धोतर सांभाळत पळत राहावं लागलं असत. पण गुरुजी, हा घरचा मामा मिळाला ना, हे सगळ्यात उत्तम झालं. बघा, उत्तम अत्युत्तम. तर देवव्रता, आता तू एक आसपण करून पाणी थांबणार तो, म्हणजे तुझी सोडमुंजीची विधी संपन्न झाली. आणि आता सगळ्या मोठ्यांची आणि गुरूंचे आशीर्वाद घेते की तू विवाह करा ना मोकळा. बोधू, अगो मुंजीच्या वेळेस तेवढा लहान होता, बघता बघता केवढा मोठा झाला. आता लग्न आहे हो त्याचे, काय किती झपाट्यानं बदलतो. नाही हो, नाही झपाट्याने बदलतो ग, माणसंही खूप बदलतात. काना भागून येतात आणि तिखट होतात. काय रे पोरा, हे काय करतोयस? आहे हे माळ्या कशा दिसतायत? लय झाक दिसतायत ना. वैरा, खरंच लय झाक आहेत. पण कुठून आणलायसा? त्या स्वतः बनवल्यात. वा, झाक आहेत पण कशा पाहिजे? अगं सिंधूचं लगीन आहे ना. अगं तिची आई तिच्यासाठी काय बी करत नाही, बिचारी लय नाराज असती म्हणून तिच्यासाठी बनवलं म्या. अर्जुना, अरे तुला कसं समजत नाही र? तुला कितीदा सांगितलंय, त्या घराची पायरी चढायला भी परवानगी नाही हा आपल्याला. तुला सिंधूची काळजी आहे, समजतंय मला. पण तिची आई कशी आहे ठाऊक आहे ना तुला? तिला नाही आवडत हे. तू चल. पण का नाही आवडायचं तिला? तुला आवडलं ना. अर्जुना, अरे काय केलंय त्या परीस कुणी केलं ना, हे जास्त महत्वाचं असतंय त्यांच्यासाठी. त्या बिचारा पोरीनं लई सहन केलंय रे, लई तरास भोकलाय रे तिनं. आता लगीन झाल्यावर तिची हातून सुटका व्हाय. पण तू तिकडं जाऊ नकस, तू तिथं जाशील आणि काहीतरी आखरीत व्हाय. होऊ दे तिथं लगीन सुखानं. अगं पण सिंधूला मदत कराय ना ग. का तू गेलास ना तर घरात घेणार नाही, सांगून ठेवते तुला.
आता उगा तिथे विचार करत बसू नकोस. हे समजा आवर आणि चल घरला. मग आम्ही खूप सारी गाणी म्हटली, फुगड्या खेळलो आणि सगळ्यांनी म्हणजे खूप लाड केले. जर तू असतीस तर तू पण असेच लाड केले असतेस ना माझे? हो, याच्यापेक्षा जास्त लाड केले असते आईनी तुझे. खरंच ते मुलं आज तू हवी होती. इंदूचं लग्न बघताना खूप आनंद झाला असता का तुला? बाबा, मला आईची खूप आठवण येते. मलाही खूप आठवण येते का बाळा. इंदू, तुला माहितीये आई इथे नसती तरी तिची एक खास गोष्ट आहे तुझ्या करता. अग बाई, हो का? कुठली गोष्ट? डोळे मीट बर. बाळा डोळे, बाबा हे खरंच माझ्या आईचे दागिने आहेत. हो बाळा, माझी आई हे दागिने वापरायची. ती मस्त आहेत हे. गुप्तधन कुठे सापडलं? सिंधूच्या आईचे दागिने आहेत ते. तिचं स्त्रीधन आहे ते. स्त्रीधन? आता काय पराक्रम केला हिनं स्त्रीधन द्यायला? आणि आम्हाला हालात ठेवून लेकीला सोन्याने मढवायचे डोहाळे लागलेत तुम्हाला? अगं, तेवढं तरी तिच्या करता. बघा, मला काहीही सांगू नका. आधीच या पोरीच्या लग्नावर माझ्या आईने खूप खर्च केलाय, त्यामुळे हे दागिने मी तिलाच देऊन टाकणार आहे. भामिनी, मला सांग, चोर मुंजीत यांचा मान होता ना मामा म्हणून, मग सिंधूच्या बाबांचा काय संबंध तिथे? अगो, दामोदर पंत इथे नाहीत. अण्णा त्यांच्यासाठी निरोप देऊन आला, पण त्यांचे काहीच उत्तर आले नाही, म्हणून तुझ्या आप्पांनीच हा निर्णय घेतला. त्यातून सरस्वती देवव्रताला आईच्या सारखी, म्हणून तर तिच्या भावाला मामाचा मान दिला. हो ना, आजकाल सरुवणी सगळ्यांचीच लाडकी झाली ना फार. सगळं घर तिच्या इशाऱ्यावर नाचत असत. अहो, आता तिच्या वागण्याचाही तुला त्रास व्हायला लागलाय, तिचाही मत्सर वाटायला लागलाय. गोदू, अगं इतका मत्सरी स्वभाव बरा नव्हे हो. म्हणून काही सांगत नाही मी तुला. तू त्या सरू वहिनीचा उदो उदो कर, पण मला ना या उपदेशांचा कंटाळा आलाय. मला उपदेश करू नकोस, हात जोडते मी तुझ्या समोर. भामिनी, मी हात जोडतो तुझ्या पुढे. हे दागिने हिच्या आईचे, तुझा अधिकार नाहीये त्यांच्यावर. तुम्हालाही मला काहीही बोलण्याचा अधिकार नाहीये, माहिती आहे ना? सगळं मान्य आहे मला भामिनी. सासूबाईंचं देणं आहे ते मी फेडणारच आहे, पण हे दागिने तू घ्यायचे नाही. त्याच्यावर फक्त आणि फक्त सिंधूचा अधिकार आहे. हे
दागिने मी देणार नाहीये. अमिनी तिच्या आईची शेवटची इच्छा होती ही. आतापर्यंत मनासारखं राबवलंस ना तिला, आता थोडी तरी दया दाखव तिच्यावर. ठीक आहे, तुमच्या शब्दा खातर हे दागिने मी देते परत. पण एक लक्षात ठेवा, माझ्या आईचं सगळं देणं फेडण्याचा शब्द तुम्ही दिलेला आहे, तो जर तुम्ही पूर्ण केला नाही, त्याची सगळी भरपाई मी सिंधू कडून केल्याशिवाय राहणार नाही. सिंधू कडून? हो, कारण ती आता कर्मदरिद्री गंगाधर अष्टपुत्र्यांची मुलगी नाही, गर्भ श्रीमंत सराफ रानड्यांची सून होणार आहे. समुद्रातले दोन चार थेंब घेतले तर त्यांना काहीही फरक पडत नाही, पण हिनं जर का तिथून काही आणलं नाही तर काय करायचं याचा विचार तुम्ही करा. जन्माला तरी कशाला आलीये कुणास ठाऊक. माझी मुलगी अवलक्षणी नाहीये भामिनी, तिच्या जन्माचा मला कधीही पश्चाताप झालेला नाही. भामिनी थांब, तुझ्याशी बोलतो मी. भामिनी इंदू, अगो आज जा आणि सरस्वतीस मदत कर हो. इथे काही लागलं तर मी आणि गोदा आहोत. जा हो. देवव्रता, तीन वेळा आचमन कर. पण हे असं का करतात? इंदूच्या घरी पण आयुधी करत असतील. झालं, याची प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली. अरे देवव्रता, आधी गुरुजी काय सांगतायत ते विधी कर आणि मग आजीला प्रश्न विचार. काय चालायचे? मार्तंडराव उत्सुकता आहे हो पोराला, शास्त्र जाणून घ्यायचे आहे त्यास. बरं का देवव्रता, आपल्या शास्त्रांमध्ये सगळ्या विधींना अर्थ आहे, काही महत्व आहे. आता पहिनी पाणी सोड. इथे काय करतोयस? मी जातो. असं कसं जाशील? चला. रघु रत्ना बाबा आले. बरे आहात ना तुम्ही? बाबा खूप बरं झालं तुम्ही दौऱ्यावरून इकडेच आलात. मी काय रांगत बाळ आहे का अशी काळजी करायला? मी काय हे कपडे घालतो का कामाला जाताना? घरी गेलो, ट्रंक ठेवली आणि आवरून आलोय. वेड्यासारखी करते सोदावर. आणि हा मुलगा कोण आहे? फाटकापाशी उभा होता हा, आत यायचं बघत होता. काय रे कोण आहेस तू? हा तर अर्जुन आहे. याची आई धुणी भांडी करते अष्टपुत्र्यांच्या घरी. काय हे जावय बापू, त्याला स्पर्श कशाला केलात? विटाळ झाला तुम्हाला. अरे 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 अरे, हे आले आले हे असं. जा जा आता स्नान करून या परत. आत्ता निघताना स्नान करूनच निघालो होतो, प्रवासाचा थकवा आला म्हणून. पुन्हा करा स्नान. अरे तू शुंभासारखा काय उभा आहेस? या घरात शुभ कार्य आहे आज, तू कशासाठी आलायस? आप्पा देवव्रताच्या वर्गात शिकतो तो, त्याचं लग्न बघायला आला असेल. नाही म्हणजे मला ते देवव्रताशी बोलायचं होतं. शिव 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 शिव
शुभ कार्याच्या वेळी हे असे अहो याची सावली पण पडू देऊ नका देवव्रतावर. तुझी अहो लहान मुलगा आहे तो, त्याचं वय काय आणि त्याच्या इथे येण्याने काय वाईट होणार आणि अहो त्याला काय बोलायचं ते ऐकून तरी घ्या. तेच म्हटलं मी, सुधारक बोलले कसे नाहीत अजून. आणि काय रे तू कशासाठी उभा आहेस, जा निघून इथून आणि पुन्हा वाड्याच्या आसपासही दिसू नकोस, जा पळ. हे बघ झालं काय रे देवव्रता, कुठल्या विचारात हरवलाय? काकू तुला एक विचारू? विचार ना. अर्जुनला कोणी घरात काय येऊ देत नाही आणि सगळे म्हणत होते कि त्याचा स्पर्श झाला तो विटाळ होईल. म्हणजे काय होत, मी तर त्याच्या बरोबर रोज खेळतो, मला कसं काही होत नाही ते. अरे बाळा, लहान असताना काही गोष्टी नाही समजत आपल्याला, पण मोठी माणसं सांगतायत ना म्हणून ऐकायच्या त्या गोष्टी. मोठ्या माणसांना कळतं काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते. पण असं बोलल्यामुळे अर्जुनला वाईट वाटत, हे कसं मोठ्या माणसांना समजत नाही. तो माझा मित्र आहे ना, माझ्या लग्नाचे विधी सुरू होते तरी पण त्याला कोणी येऊ दिलं नाही. आज तर आपल्याकडे सहस्त्र भोजन होत, एवढी हजार माणसं येऊन गेली. एक अर्जुन पाहुणा आला असता तर काय बिघडलं असत. खरंच बऱ्याचदा मोठ्या माणसांना काही कळतच नाही. अगदी बरोबर आहे. खरंच मोठ्या माणसांना काहीही कळत नाही. अहो अगं खरंच आहे ते. मला सांग, अर्जुनचा विचार आपण एक लहान मुलगा म्हणून नाही का करायचा? विटाळ होणं, स्पृश्यास्पृश्यता या गोष्टी चुकीच्या आणि अन्यायकारक आहेत. माणसानी माणसाशी माणसासारखं वागायचंच नाही का? म्हणजे मी अर्जुनशी मैत्री ठेवू शकतो, आता विटाळ नाही होणार. अरे नाही होणार बाळा, विटाळ वगैरे असं काही नसतं. तुम्ही दोघे एकत्र शाळेत जाता की नाही, एकत्र खेळता, झालं तर मित्र आहात तुम्ही दोघ जण. हे बरं झालं काकू, मला अर्जुनचा चेहरा बघून खूप वाईट वाटलं होतं, पण आता मी त्याला हसवीन. पण बाबा आणि आजोबांना ते नाही आवडणार, ते रागवतील. देवव्रता तू असं का नाही करत, त्यांना आवडत नाही म्हणून तू अर्जुनला घरी आणू नकोस, त्याला बाहेर जाऊन भेटत जा की. सरस्वती ही पळवाट झाली ना, त्या दोघांना कधी समजणार की माणसाशी. हो बदल एका रात्रीत घडून येत नाही, पुढे हळूहळू होऊ द्या सगळं. मला अर्जुनला माझ्या लग्नाला बोलवायचं होत, पण ठीक आहे आम्ही भेटू बाहेर, आम्ही एकमेकांना भेटू शकतो ना हेच खूप आहे. काकू आज जेवायला काय? अरे आता तर जेवलास ना, आता पुन्हा काय? हो सांगतो तुला, चल ना. चल लवकर चल. अरे पण काय झालं ते तरी. चल चल चल. अरे कवा धरणे मी तुझी वाट बघते, जेवण घेऊन येणार भातास ना. कुठं आहे आई? किती दिवस आपण असं दुसऱ्याच्या उरलेलं जेवण घ्यायचं ग? अगं आपल्याला माल मिळणार कधी? काय र काय झालं असं का बोलतोस? देव्याच्या घरी गेलतो म्या, मला दारातनं झाकलून लावलं.
यापुढे नाही जाणार त्यांच्या घरात जेवण घ्यायला. त्या परीस उपाशी राहीन म्या. अंजुना अरे पोरा बरोबर आहे तुझं. अरे मानापेक्षा पोटाची भूक लई मोठी असते बघ. एखाद्यास मान नाही मिळाला ना तरी चालत, पर पोटाया खायला लागत. अर्जुना घरात समदे उपाशी आहे, तुला ना आणायचंय ना? असू दे, मी आणते. हा राहू दे. अर्जुन असा रागावून का निघाला? माहितीये मला माझ्या घरचे कधी कधी चुकतात, पण तेवढं मनाला लावून नको घेऊ. मी मित्र आहे तुझा का ते मित्र आहे तुझे? मी आहे ना, मग हस बघू छान. हवं तर मी माफी मागतो तुझी. मग तर झालं, तुझी चूक नाही ना, मग कशापाई माफी मागतोस? हस बघू छानस आणि दोन घास खाऊन घे. बर तू कशासाठी आला होतास? सिंधूच लगीन आहे र, पण तिची आई तिला लय रागवती. एवढं लगीन आहे तिचं, पण कोणी बी तिचे लाड पुरवत नाही. हो ना, मला पण आई नाही, पण मला सरू काकू तरी आहे. ती म्हणजे आईसारखीच आहे, पण सिंधूला मात्र कोणीच नाही. वैर तुझ्यासारखं तिला कोणी बी नाही, तरी बी ती खुशच असते. एवढा तरास सहन करून सुद्धा ती हसतच असते. तुमचं लगीन झालं ना की तू तिला त्रास देऊ नको. तिला आनंदात ठेव. एक काम करशील? सिंधूला एक निरोप द्यायचा आहे. खरं तर मी तो दिला असता, पण उद्या माझं लग्न आहे. काकूला सांगून थोड्या वेळ इकडे आलो, मला फार वेळ नाही थांबता येणार. चालतंय, तू फक्त काम सांग, मी करतो समज. बरं इकडे ये.